मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने खेळवतो, मी खेळाडू नाही, क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट खेळवतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. क्रिकेट आणि राजकारणात कधीही काही होऊ शकतो या नितीन गडकरी यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं आहे. राज्यात स्थिर सरकार येणं गरजेचं आहे. राज्यापुढील यक्ष प्रश्न सुटणे गरजेचे. सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे, लवकरच मार्ग निघेल. ज्यांची मुख्यमंत्री पदासाठी आग्रही मागणी असेल त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल असं देखील आपल्या सूचक वक्तव्यात शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेहमीच मी पुन्हा येईन हे सुरू असतं आणि पुन्हा भाजपचं सरकार येईल असं ते म्हणत असतील तर ते ज्योतिषशास्त्र देखील पाहतात म्हणजे भाकीत करतात हे आपल्याला माहीत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान न्यूज चॅनलचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.